विद्यार्थी मित्रांनो, प्रकरण 2 पायथागोरसचे प्रमेय, पायथागोरस थेरम यासाठीचा संकीर्ण प्रश्न संग्रह 2 मधला प्रश्न दुसरा आहे। त्यातलं पहिलं उदाहरण आहे, 2A बाजू असलेल्या समभुज त्रिकोणाची उंची काढा। या ठिकाणी त्रिकोण ABC हा समभुज त्रिकोण आहे, त्याची प्रत्येक बाजू 2A आहे। या ठिकाणी BC या पायावरती AD ही उंची टाकल्यामुळे त्रिकोण ADB तयार झाला। या ठिकाणी समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 अंशाचा आहे, त्यामुळे त्रिकोण ADB मध्ये कोण ADB हा 90 अंशाचा आहे। त्रिकोणाच्या 3 कोणांच्या मापांची बेरीज 180 अंश असते। या नियमाने हा त्रिकोण ADB मध्ये B 60 अंशाचा आहे, तर काटकोन आहे 90 आणि 60 150, आणि त्यामुळं BAD हा अगदी बरोबर 30 अंशाचा उरला। म्हणजे त्रिकोण ADB हा 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा आहे। आपल्याला AD ही उंची हवे, 60 मापाच्या कोणासमोरील भुजा AD ही कर्णाच्या, कर्ण म्हणजे AB आहे आणि AB 2A कर्णाच्या म्हणजे गुणिले वर्गमुळात 3/2 पट असते, आणि या 2 ला 2 गेलेला आहे, त्यामुळं AD उंची किती आली, वर्गमुळात 3, आणि हा वर्गमुळात 3A। अशा पद्धतीनं सविस्तर मांडणी करूया। पहा सविस्तर पुन्हा एकदा। त्रिकोण ABC हा 2A बाजू असणारा समभुज त्रिकोण आहे, आणि रेख AD लंब बाजू BC, लंब रेख AD लंब बाजू BC, कोण B बरोबर 60 अंश आहे। समभुज त्रिकोणाचा प्रत्येक कोण 60 अंशाचा आहे, म्हणून B 60 अंशाचा आहे। आणि त्रिकोण ADB मध्ये तिघांची बेरीज 180, त्यामध्ये ABD कोण आहे, कोण BAD आहे, आणि कोण काटकोन स्वतः असणारा कोण ADB आहे, बरोबर 180। ABD 60 आहे, ADB 90 आहे, त्यामुळं 60 आणि 90 150, कोण BAD अधिक 150 बरोबर 180, अधिक 150 पलीकडे जाऊन 180तून वजा करावा लागणार, कोण BAD बरोबर 180 वजा 150, कोण BAD बरोबर 30 अंश, बरोबर। म्हणून त्रिकोण ADB हा 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचा त्रिकोण आहे, आणि 30 अंश 60 अंश 90 अंश मापाचं प्रमेय आहे, 60 मापाच्या कोणासमोरील भुजा ADB मध्ये ही AD आहे, म्हणजे उंची। AD ही कर्णाच्या म्हणजे AB वर्गमुळात 3/2 पट असते, वर्गमुळात 3/2 गुणले AB, AB 2 आहे, 2A आहे, हा 2 ला 2 गेला की AD उंची ही वर्गमुळात 3A, म्हणजे समभुज त्रिकोणाची उंची बरोबर वर्गमुळात 3A आहे। लेट द गिवन इक्विलॅटरल ट्रायंगल BABC एंड सेगमेंट AD विद द हाइट अँगल B इज इक्वल टू 60 डिग्री। ऑल अँगल्स ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर 60 डिग्री। इन ट्रायंगल ADB अँगल ABD प्लस अँगल BAD प्लस अँगल ADB इज इक्वल टू 180। ABD 60, ADB इज 90, 60 प्लस अँगल BAD प्लस 90 इज इक्वल टू 180, 60 प्लस 90 150, अँगल BAD इज इक्वल टू अँगल BAD प्लस 150 इज इक्वल टू 180, अँगल BAD इज इक्वल टू 180 मायनस 150, अँगल BAD इज इक्वल टू 30 डिग्री। ट्रायंगल ADB इज ए 30 डिग्री 60 डिग्री मायनस 90 डिग्री ट्रायंगल बाय 30 60 90 ट्रायंगल थेरम। AD इज इक्वल टू √3/2 इंटू AB। AD इज हाईट √3/2 इंटू AB इज 2A, 2 कॅन्सल, AD इज इक्वल टू √3 इंटू A। हाईट ऑफ इक्विलॅटरल ट्रायंगल इज √3 इंटू A, ओके। अशा पद्धतीनं आपण संकीर्ण प्रश्नसंग्रह 2 मधला प्रश्न दुसऱ्यातला पहिला उपप्रश्न व्यवस्थित सोडवलेला आहे। आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांना पाठवून सहकार्य करा। धन्यवाद।